नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. गुरुमाऊली वचन परिवार या अधिष्ठानाचे पूज्यपाद प्रातस्मरणीय माऊली महाराज, तसेच व्यासपीठावर वेदमूर्ती वेदशास्त्र संपन्न प्रभाकर शास्त्री नेतुरकर, धर्मप्रेमी बापू आणि आमच्या संप्रदायाचे निष्ठावंत भक्त असलेले नची जाधव साहेब, तसेच पणाच्या आरंभी सर्व आमचे निष्ठावंत असलेले धर्मप्रेमी, हे दिव्य अद्भुत अलौकिक भगवंताचं रूप आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या भगवंताला आणि सांगितलं की फार अथक प्रयत्न चालू आहे आणि अथक प्रयत्नाने हा यज्ञ या ठिकाणी संपन्न होतो आहे. पण मला थोडा संशय आला आणि तो संकल्प चांगली संकल्प, कारण संकल्प शब्दाचा अर्थ असा आहे सम्यक कल्प इति संकल्प, उत्तम प्रकारची कल्पना करणं साऱ्या विश्वाच्या कल्याणाकरता, ब्रह्मांडाच्या कल्याणाकरता, प्राणी मात्रांच्या कल्याणाकरता हे महान कार्य आज माऊलीनं आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे हे परभणी शहर आहे. आमच्या परभणी शहरातले सगळे निष्ठावंत भक्त जरी वेगळे वेगळे असले, कुठे कुठे असले, पण सगळेजण धर्मप्रेमी आहेत. आपल्या धर्मावर, आपल्या संतांवर, आपल्या संप्रदायावर जिवंत निष्ठा आहेत. आम्ही सगळेजण एकत्रित येऊन आमचे बापू असतील, जाधव साहेब असतील, भगवानराव असतील, आनंदराव असतील, आमचे साहेब असतील, भागवत पाटील, सगळे आमचे नेतुरकर गुरु, कारण हे कार्य माऊली यांचं तर आहेच आहे, पण माऊलीनं आपल्या सगळ्यांच्या उद्धाराकरता हे कार्य केलेलं आहे. मग आपल्या सर्वांनी, आपण सगळ्यांनी या ठिकाणी येऊन एकमेकाला सहकार्य करून, मी असं म्हणत नाही की तुम्ही एवढंच दान करा. एखाद्या व्यक्तीनं 1,00,000 रुपये दान केले आणि एखाद्या व्यक्तीनं आमच्या गायत्री मातेकरता पुष्पहार जरी करता अर्पण केला, पुष्पहार अर्पण करणाऱ्या व्यक्तीला जेवढं पुण्य आहे तेवढंच पुण्य 1,00,000 व्यक्ती अर्पण केलेल्या व्यक्तीला आहे. पण सर्वांनी आमचे गुरुजी सांगायचे, असं कधी समजू नका मी पान छोटा आहे, मी पान लहान आहे, मला काही अर्पण करायला मिळत नाही. आमचे गुरुजी सांगायचे, एखाद्या व्यक्तीला 1 क्विंटल साखर दान दिली आणि एखाद्या आईनं 1 चिमूटभर साखर अर्पण केली, अहो एका चिमूटभर साखरेमध्ये सगळ्या मुंगीचं कुटुंब जगत ना, काय कमी द्या. मग आपल्याला जसं घडल त्याप्रमाणे या यज्ञाकरता सर्वतोपरी तर मन आणि धन द्यायला पुष्कळ लोक तयार आहेत, पण तन द्यायला तयार नाही. लोकांना वेळ नाही आहात, पण एका दिवसाचा सोहळा आहे, दिव्य सोहळा आहे, अलौकिक सोहळा आहे. अशा प्रकारचा सोहळा पुन्हा आपल्या आयुष्यात पाहायला मिळणार नाहीये. म्हणून सर्वांना अंतःकरणपूर्वक, हृदयपूर्वक, विनम्रतापूर्वक अंतःकरणपूर्वक प्रार्थना करतो की आपण सर्वांनी उपस्थित राहावं, तन मन धनाने सहकार्य करावं आणि आमच्या माऊलीनं आपल्या सर्वांना अशा प्रकारच्या प्रेरणा करून की सर्वांनी या ठिकाणी येऊन तुम्ही सर्वांना आशीर्वाद द्यावा, ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. हा कार्य संपन्न व्हावा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि थोडं कार्य माऊली असल्यामुळे त्याच्यात काही नाहीये, म्हणून माऊलीला नमस्कार करून, नेतृत्व गुरुला आणि सगळ्यांना वंदन करून मी सगळ्यांची रजा घेतो. सर्वांना नमस्कार करतो.